बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. ओबीसी आरक्षणासह कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण 92 जागांसाठी काढलेल्या या आरक्षण सोडतीत 46 जागांवर महिला राज असणार आहे. 12 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच ST प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसींसाठी 22 जागा राखीव असून त्यापैकी 11 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. वास्तविक महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज तिसऱ्यांदा आरक्षण सोडत निघाली. यापुढे इच्छुकांच्या तयारीला वेग येईल अशी शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा महत्वाचा टप्पा म्हणून आरक्षण सोडतीकडे पाहिलं जातं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी यापूर्वी जानेवारी 2021 एक सदस्य एक प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली होती. पण कोरोनामुळे निवडणूक पुढे गेली. त्यानंतर एक सदस्यीय प्रभाग रचना बदलून त्रिसदस्यीय प्रभाग रचना आली. त्यामुळे 31 मे 2022 रोजी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली. पण त्यावेळी ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं केवळ अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण काढण्यात आलंय. मात्र 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकसंख्येनुसार ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं पुन्हा आरक्षण सोडत काढावी लागली. कोल्हापूर शहराच्या ओबीसींच्या लोकसंख्येनुसार 92 पैकी 22 जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आज केशवराव भोसले नाट्यगृहात तिसऱ्यांदा आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी प्रत्येक प्रभागाची आरक्षणविषयक माहिती दिली. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार कोल्हापूर महापालिकेचे 31 प्रभाग झालेत. त्यातील 30 प्रभागात प्रत्येकी 3 सदस्य असे एकूण 90 सदस्य तर एका प्रभागातून 2 सदस्य निवडून द्यायचे आहेत. मावळत्या सभागृहात सदस्य संख्या 81 होती. पण आता त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे नव्या सभागृहात 11 सदस्य वाढले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण असल्यामुळं महापालिकेच्या नव्या सभागृहात एकूण 46 महिला असतील. त्यामध्ये 29 महिला सर्वसाधारण गटातील तर 6 महिला अनुसूचित प्रवर्गातील असतील. तर ओबीसींसाठी असणाऱ्या 22 जागांपैकी 11 जागा महिलांसाठी अशा एकूण 46 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. प्रत्येक प्रभागामध्ये अ ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. 31 मे रोजी काढलेल्या आरक्षण सोडतीतील 30, 4, 19, 1, 7, 13, 28, 9, 21, 18, 5, 15 हे 12 प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झाले होते. तर प्रभाग क्रमांक 2 एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवली होती. या 13 प्रभागांचा आरक्षण कायम ठेवून उर्वरित प्रभागातील 22 जागा चिठ्ठ्यांद्वारे ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या. त्यापैकी 11 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. त्यानंतर सर्वसाधारण गटासाठी 57 जागा निश्चित करण्यात आल्या. त्यापैकी 29 जागा महिलांसाठी तर 28 जागा सर्वसाधारण गटासाठी ठेवण्यात आल्या. कोल्हापूर महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा अंतिम तक्ता पाहूया.
दरम्यान आजच्या आरक्षण सोडतीबाबतची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी एकूण 92 सीट्स आहे आणि 13 सीट जो अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला आणि अनुसूचित जमाती महिलासाठी आणि अनुसूचित जमातीसाठी जो सोडतीने आरक्षण काढला होता 31 मे 2022 रोजी, ते कायम ठेवण्यात यावं असे आम्हाला आदेश प्राप्त होते. आणि उर्वरित जो जगह आहे त्या अनुषंगाने 22 सीट जो आहे हे नमप्रसाठी राखीव आहे. मध्ये नमप्र महिलासाठी 11 सीट्स, तसेच सर्वसाधारण महिलासाठी 29 सीट सोडतीने आज इथे आरक्षणचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. सदरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने जो सोडतीचा कार्यक्रम आम्ही काढलेला आहे त्या ओबीसींसह आरक्षण सोडत प्रक्रिया आज पूर्ण झाली असून त्यावर नागरिकांना 2 ऑगस्ट पर्यंत हरकती किंवा सूचना मांडता येणार आहेत, तर 5 ऑगस्टला आरक्षण सोडतीचं गॅझेट प्रसिद्ध होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचं चॅनेल बी वरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं, त्यामुळे नागरिकांना घर बसल्या कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण हे कळवता आलंय. आज प्रत्यक्ष सभागृहात सोडतीच्या कार्यक्रमाला खूपच कमी उपस्थिती होती. दरम्यान आजच्या आरक्षण निश्चितीमुळे इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग येणार आहे.